लाडकी बहिणीसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले, सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप. निवडणूक होईपर्यंत मतं खरेदी करण्यासाठी योजना असल्यास त्यांचेच लोक म्हणतात, किती पैसे वाटले तरी सरकार पडणारच. लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंची टीका. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच. 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान. मुंबईच्या कांदिवलीतील लालजीपाडा मधील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी. लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकशी लिंक करण्याचं काम सुरू. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला. राज्य सरकारनं जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा. अजित पवार राजकारणात फिट नाहीत. बारामतीत जे घडलं ते सामान्यांना कळालं पण दादांना नाही. संजय राऊतांचा हल्ला बोल. दादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रिया सुळे काय करतात हा प्रश्न. बारामतीत सुळेंसाठी महाराष्ट्र लढलाय. संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट. रामकृष्ण हरी म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीतील गुजरातच्या नेत्यांचा अजित पवारांवर दबाव. विधानसभेलाही दादांवर माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत असाच दबाव. रोहित पवारांचा आरोप. शरद पवारांनी शांतपणे जरांगेंना पडद्यामागून पाठिंबा दिला. पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाही. लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळावी. ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण द्यावं. जरांगे आता एकटे पडत चाललेत. नितेश राणेंची टीका. आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल. सरकारचा खुर्चीत जीव आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही. जरांगेंचा इशारा. मराठा समाजाचे पदाधिकारी सुळेंच्या भेटीला. सुप्रिया सुळेंकडे मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्याची मागणी. काँग्रेसच्या हिरामण खोसकर जितेंद्र अंतापूरकर यांनी शिंदेची भेट घेतली. माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेट. अंतापूरकरांची प्रतिक्रिया. बदल्यांमधील भ्रष्टाचारावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर आरोप. महायुती सरकारची प्रतिमा डागाळते. भाजपच्या मंत्र्यांनी अशा आरोपांपासून दूर राहावं. संघाचा सल्ला. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू. बायकोचाही फोन येणार नाही. हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंची पोलिसांना धमकी.